चिखलीमध्ये आज झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. बुलढाण्याच्या खासदार भावना गवळींवर नाव न घेता त्यांनी टीका केली. शिवाय गद्दारांना नाव बाळासाहेबांचं हवंय पण आशीर्वाद मोदींचा घेतायत असंही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर शिंदे मूक गिळून गप्प काय आहेत असा सवालही त्यांनी विचारला. उद्धव ठाकरेंनी राज्यपालांवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात लाभ रेतो व्हिडिओ म्हणत त्यांनी फडणवीसांवरही प्रहार केलाय. शिवाय महिलांचा अपमान करणाऱ्या एकाला लाथ मारून हकालपट्टी केल्याचं देखील ते म्हणाले. तर यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी नेमके कोणकोणते मुद्दे मांडले आहेत, कोणाकोणाचा समाचार घेतलाय पाहूया. तुमचं भविष्य जे आहे ते कुडमुडे ज्योतिषाला विचारून उपयोग नाही. तुमचे ज्योतिषी किंवा तुमचं भवितव्य ठरवणारे दिल्लीत बसले असून तुमचे मायबाप, त्यांनी उठ म्हटलं का उठायचं, बस म्हटलं की बसायचं. आणि हिंदुत्व वाचवायला म्हणून शिवसेना सोडून निघाले. इथल्या सुद्धा गद्दारांना आणि आमदारांना तुम्हीच राब राब राबून आमदार आणि खासदार केलं होतं, पण या ताईंना धमक्या देण्यात आल्या. खास मुंबईवरनं दलाल इकडे पाठवले जायचे, त्यांच्यावरचे सगळे आरोप वाचले गेले, त्यांच्या आजूबाजूचे सगळे त्यांचे जे काही होते चेले चपाटे त्यांना अटक झाली. पण ताई मोठ्या हुशार, ताईंनी काय केलं, जाऊन थेट पंतप्रधानांना राखी बांधली. भैया मेरे राखी को बंद राखी के बंधन को निभाना. आता तो फोटो छापून आणला आणि तो फोटो छापून आणल्यानंतर ईडीवाल्यांची सीबीआयवाल्यांची हिंमत आहे का या ताईला? हे काही लोक बघत नाहीयेत. यांना नाव बाळासाहेबांचं पाहिजे, चेहरा बाळासाहेबांचा पाहिजे, शिवसेनेचं नाव पाहिजे आणि मोदींचा आशीर्वाद पाहिजे. मग मेहनत कुठे तुमची, मेहनत कुठे? दुसरा एक हा जो एक इथला बाजूचा मंत्री खैरे साहेबांचे इथला आमदार तुमच्या इथला तो अब्दुल गट्टार, नाही मी मुद्दा म्हणून बोलतोय, हे नुसतं आता सोडून देण्याची वेळ नाहीये. त्यांनी सुप्रिया सुळेचा अपमान केला, ठीक आहे राजकारण म्हणून तुम्ही टीका करा पण शिवी देता. काल परवाकडे जे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमई बोंबललेत, त्याने आपल्या सोलापूरवरती हक्क सांगितलेला आहे, अक्कलकोटवरती हक्क सांगितलेला आहे. आणि मला भीती अशी वाटते की पुढच्या वर्षी कर्नाटकाच्या निवडणुका आहेत, मग हे आपले पंतप्रधान जसे उद्योग गुजरातच्या निवडणुकीसाठी त्यांनी महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातला नेले, तसे महाराष्ट्राचे सुद्धा तुकडे करायला मागे पुढे बघणार नाही, होऊ देणार होतो पण तुकडे. माझा साधा प्रश्न आहे, सोलापूर ती कर्नाटकचा हक्क सांगतोय, सोलापूर तिकडे गेल्यानंतर माझा पंढरपूरचा विठोबा सुद्धा कर्नाटकात जाणार आणि इथे सुद्धा वारकरी आले असतील. तुमचे आहेत बसलेत का रे वारकरी? किती वारकरी आहेत बघा, बहुतेक सगळे वारकरीच आहेत. मग हा माझा पंढरपूरचा विठोबा जर तिकडे गेला, विठुराय तिकडे गेला, तर जी आमची शतकानुशतकात चालत आलेली जी माझी परंपरा आहे, जो लाखो करोडो भाविक वारकरी हे विठोबाच्या दर्शनाला जात असतात, ते काय कर्नाटकाचा टोल भरून कर्नाटकात जाणार? माझ्या महाराष्ट्रातलं माझं दैवत सुद्धा तुम्ही पळवणार, अक्कलकोटचे आमचे स्वामी समर्थ तुम्ही पळवणार आणि आम्ही काय शंडासारखं बघत बसणार? काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत नुसती यादी काढा की यांच्यामध्ये बाहेरच्या पक्षातून आयात केलेले लोक किती आहेत. महा आयात पक्ष आणि आयात पक्षाची चाललेली दादागिरी, त्यांची चाललेली हुकुमशाही, हे आपल्या मर्द मावळ्यांना मोडता येणार नाही. हे तुम्ही सगळे मर्द मावळे आहात, ही मोडू शकणार नाही. अरे हा पक्ष आहे का चोर बाजार आहे? स्वतःकडे काहीच शिल्लक राहिल्यानंतर बाहेरनं सगळे चोरून घ्यायचे, नेते घ्यायचे आणि आपल्या समोर करायचे. अरे काय कमी केलं होतं आम्ही तुमचं? या सगळ्या या गोरगरिबांनी रक्ताचं पाणी करून तुम्हाला तिकडे दिल्लीत पाठवलं होतं, तुम्हाला तिकडे विधानसभेत पाठवलं होतं. आज त्या रक्ताची किंमत तुम्ही विसरलात, त्या निष्ठेची तुम्ही माती करून टाकलीत
आणि केवळ आणि केवळ काहीतरी मिळतंय म्हणून तुम्ही तिकडे गेलात. ठीक आहे, आज कदाचित काही मंत्री झाले असतील, तुमच्या बुडाला आज तात्पुरतं मंत्रीपद जरूर चिकटलं असेल, पण कपाळावरती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांचा गद्दार म्हणून जो शिक्का पडलेला तो आयुष्यामध्ये पुसला जाणार नाहीये. गद्दार म्हणून तुमची जी काय ओळख झालेली आहे देशाला आणि जगाला ती कोणी पुसू शकणार नाही. कुठे गेलं तरी म्हणणार, जसं तो बच्चू कडू म्हणाला लग्नाला गेलं तरी खोकेवाले आले म्हणतात, हे ओळख तुमची आता कायमची झालेली आहे. मी मुख्यमंत्री असतो तर कोणी जरी महिलेचा अपमान केला असतं तर लात मारून घालून दिला असता, जसं मी एकाला घालून दिला होता. एका बाजूला महिलेचा अपमान होतोय, महिलेबद्दल अपशब्द वापरले तरी गुळमुळ गुळमुळ, अरे तुम्ही काय वाघ आहात का गांडुळात? महाराष्ट्राचे उद्योग बाहेर जात आहेत तरी तुम्ही शेपट्या घालून बसलायत. महाराष्ट्र तोडण्याची भाषा होते तरी तुम्ही शेपट्या घालून बसलायत. महाराष्ट्रामध्ये महिलेचा अपमान होतोय तरी सुद्धा तुम्ही शेपट्या घालून बसताय. हे बाळासाहेबांचं हिंदुत्व नाही, हे बाळासाहेबांचे विचार, हे असले फालतू आणि सडके विचार बाळासाहेबांचे नव्हते. वीज बिलाची वसुली चालू आहे का? थांबलेली आहे. बरं थांबा, मला एक इकडे व्हिडिओ तुम्हाला मिळाला तो पटकन ऐकून दाखवतो. मध्य प्रदेश सरकारने 6,500 कोटी रुपये स्वतः देऊन शेतकऱ्यांची विजेची बिलं त्या ठिकाणी माफ केली आहेत. महाराष्ट्रामध्ये मात्र या ठिकाणी रोज सावकारी पद्धतीनं विजेची बिलं वसूल केली जात आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील मध्य प्रदेश प्रमाणे. आवाज आला तुम्हाला? कोणाचा ओळखा पाहू? कोण आला ना ऐकायला? बोलत होते मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. देवेंद्र, जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. या ठिकाणी आम्हाला आनंद होतो आहे की त्या ठिकाणी मध्य प्रदेशने 6,500 कोटी रुपये शेतकऱ्यांचे वीज भरलेली आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी फटाके फोडतो की त्या ठिकाणी आवाज जाईल. मग या ठिकाणी मग मी त्यांना खुलं आव्हान देतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने. या ठिकाणी त्या ठिकाणी करते ना, मग आता तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि मी या ठिकाणी आहोत. करा वीज बिल माफ करा. महावितरणला शेतकऱ्याच्या वीजाचे जे साचलेले पैसे आहेत ते तुम्ही द्या आणि माझ्या शेतकऱ्याचं वीज बिल माफ करा. चला या ठिकाणी त्या ठिकाणी होऊन जाऊ द्या. एक व्हिडिओ पाहिला, मोठा गमतीशीर होता, तुम्ही पण पाहिला असाल. दिवाळीच्या वेळेला जसं आज मुख्यमंत्री गुवाहाटीत रमलेले आहेत तसं दिवाळीच्या वेळेला मुख्यमंत्री रमले शेतीत. पाहिला तुम्ही व्हिडिओ? पाहिला का? मग आपण एक त्याला काय म्हणायचं, पूर्वी असायचं ना भिंतीवर लिहिलेलं, नारूचा रोगी कळवा 1,000 रुपये मिळवा. तसं एक बक्षीस लावायचं का? देशातला दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जाणारा दाखवा आणि 1,00,000 रुपये मिळवा. शेतकऱ्याचा मुलगा मान्य आहे मला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.